आपलं मंदिर आणि हे वरती सगळा डोंगर भाग या शंकराचे पिंड देखील येते. तर तुम्ही हे पण सगळं दगडाचं बनवलेलं आहे. तर मित्रांनो, पहिलं मी सगळ्यांची ओळख करून देतो. हा ऋषी आहे, हा यश आहे आणि हा सुवास. चौघ आलं इथं सोन्यात. खूप सुंदर असं आखाडा बनवलं आहे बघा. मंदिराच्या इथे आजूबाजूला चाफ्याची फुलं लावलेली आहे. हवे आपलं टार्गेट वरती आहे बघा. तर मित्रांनो, फायनली तुम्ही बघू शकता आता आम्हाला खूप प्रवास करायचा. मंदिर तुम्हाला दिसत असेल एवढा वरती आहे. इथून मला वाटतं चालत जाणार आहे आता आम्ही वरती मंदिरावर. कमीत कमी नाही म्हटलं तरी शिड्या, भरपूर शिड्या आहेत. जाऊया आता वरती, आपण बघूया कशा पद्धतीने हे मंदिर बांधलेलं आहे. सांगलीमध्ये आलो आहे आपण. धामणी गावातील हे वनायाईचं मंदिर आहे. सो जाऊ आपण आता, भेट घेऊ मंदिराची. तुम्ही पाठीमागून बघू शकता हे वरती मंदिर आहे एवढं. जाऊया. आजूबाजूचा परिसर वगैरे तर खूप आवडला आहे मला. त्यामुळे पब्लिक तर भरपूर आहे. वरती चढता चढता तर नाकी न होणार आहेत. तरी पण आपण प्रयत्न करूया, जाऊया. थोड्याच वेळात भेटू मंदिराचं सगळं एकूण एक तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे कसं चढणार काय प्रत्येक गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. सो मित्रांनो, जाऊया आता आपण, बघूया कसं आहे वनाईचं मंदिर. आवडलं तर नेक्स्ट टाईम पण तुम्ही नक्की या, बघूया आपण. तुम्हाला सगळा व्ह्यूज वगैरे दाखवणार आहे मी. चल मित्रांनो, भेटू आपण व्हिडिओमध्ये. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. मंदिराच्या इथे आजूबाजूला चाफ्याची फुलं लावलेली आहेत. इथं देखील फुलं आहे, म्हणजे फुलांचे देखील इथे सगळीकडे चौबाजूला झाडे आहेत. हे देखील फुलांचं झाड आहे. आणि हे इथं बघू शकता तुम्ही, हे मंदिराच्या वरती जाण्याचा मार्ग आहे. आणि हे एकदम वरती टोकावर दिसत असेल तुम्हाला. हे बघा, हे मंदिर आहे मित्रांनो. तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. बघू कसं जातं आपण. आजूबाजूचा परिसर म्हणाल ना मित्रांनो, इथं सगळीकडे आजूबाजूला वडाची झाडं आहेत वगैरे. वरती जायला खूप मजा येणार आहे. हे बघा, अर्धे लोक तर वरती गेलेत, आपण शेवटी राहिलो आहे. कारण की मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे एकूण याचं. बघा वरती, बघू सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. सो मित्रांनो, आता आपण वरती एंट्री मारतो आहे. तुम्ही माझ्यासोबत बनून राहा. खूप सुंदर असं हे मंदिर असणार आहे. मला देखील घाई झाली वरती जाण्याची. पहिलं स्टार्टिंगला इकडे आल्यावर बघू शकता तुम्ही मित्रांनो. हे बघा, आणि ते म्हणजे बोर्ड लावलेला आहे. श्री जैत्र हुनाई मंदिर ट्रस्ट सातनूर मंदिरास देणगी पेशाच्या स्वरूपात द्यावी, इतर कोणती भेटवस्ती देऊ नये. मंदन जाऊया मित्रांनो आपण आता. आतमध्ये एंट्री करताना इथे बघू शकता तुम्ही, साईडला इथे पायऱ्या वगैरे आहेत, इथे पण पायऱ्या. आणि ही मंदिराची कमाल. वा वा, कसलं भारी वाटतंय. जाऊया आता मित्रांनो वरती. आपण सगळ्यांनी चपला वगैरे काढल्यात, मी अजून चपला नाही काढल्या. जाऊ वरती आपण, काढूया निवांत. हे भाई, इथून मंदिर दिसत आहे. या मंदिरामध्ये जायचं आपल्याला भाई. चलो फिर देखते मंदिर काय. जाऊया आपण. हे बघा, साईडचा व्ह्यू तर खूप सुंदर आहे. बघूया वरती. चाललेत आता सगळे लोक, आपण पण चाललो आहे. मजा येईल पण. पहिल्यांदा असं गावाच्या साईडचं मी मंदिराचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे. जाऊया आपण वरती. आजूबाजूला इथून वरती जाण्याचा मार्ग आहे. आणि हे आपलं समोर मंदिर आहे. आणि मंदिराच्या साईडला तुम्ही बघू शकता, इथे आखाडा आहे, म्हणजे कुस्त्या वगैरे इथे खेळल्या जातात. खूप सुंदर असं आखाडा बनवलं आहे बघा. हे बघा, मस्त वाटतं आहे मित्रांनो इकडे येऊन. खरं खूप सुंदर असं मंदिर असणार आहे. आजूबाजूचा परिसरच एवढा चांगला आहे तर म्हणा, विचार करा मंदिर किती भारी असणार आहे. सो जावे आपल्या टार्गेटवरती आहे बघा. चढतो आहे आता, खूप सारे पायऱ्या. तर मित्रांनो, पहिलं मी सगळ्यांची ओळख करून देतो. हा ऋषी आहे, हा यश आहे आणि हा सुवास. चौघ आलं इथं सोन्यात. बघू शकता तुम्ही, अजून खूप सारी वरती आहे. जाऊया आपण वरती. मजा येते. अजून तर काय नाही, वरती चढायला अजून हे करणार आहे. जाऊया. काय काय लोक वरती पोचलेत. अमित पाटील राहिलो आता. बघूया आता आपण. मजा तर खूप येते वरती चढतं म्हटल्यावर. हे बघा, आपण इथून आलो आता चालत चालत.
ऋषी काहीतरी बोलतोय. ऋषी काय बोलतोय? काय काय बोल, कसला भारी दिसतोय. अजून तर सुरुवात आहे, अजून वरतून तर लय भारी वाटेल मला वाटतंय. जाऊया, चालतोय अजून. हे बघा, हा व्ह्यू आहे खालचा सगळा. आम्ही आता तिथून चालत आलोय, जाऊया. थोड्यावर प्रवास राहिला मित्रांनो. हे मंदिर आहे बाजूला, नमलं चालून चालून. आजूबाजूचा व्ह्यू आहे डोंगरावरून, तो नंतर दाखवेलच मी तुम्हाला. आता सध्या मंदिराच्या इथे पोहोचत आलोय. लहान लहान पोरं आमच्या आधी पोहोचले. थोडंच राहिलंय, हे बघा हे आपलं मंदिर. चालून चालून दमलं मी मित्रांनो. सो मित्रांनो, फायनली पोहोचलो आपण. हे बघा, हे असं मंदिर आहे. ह्या साईडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, एकदम कसं भारी वाटतं गाव धामणी. हे बघा, हे लोक अजून खालीच आहे, येतात आहे इथून. मला वाटतं तो इथून सगळं तुम्हाला दिसतं लांब लांबपर्यंत, ते पवनचक्क्या वगैरे. हे बघा, ते देखील मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा व्ह्यू आहे. हे बघा, समोर तुम्हाला पवनचक्क्या दिसतात आहे. हे बघा, खूप सुंदर आहे मित्रांनो वातावरण. हे बघा, झालं मंदिर मित्रांनो. तुम्हाला मंदिराच्या साईडचा देखील व्ह्यू दाखवतो. अजून काम चालू आहे तरी पण इथे बघू शकता तुम्ही. हे पण सगळं दगडाचं बनवलेलं आहे, आणि इकडे पाठीमागे जायचं म्हटलं हा सगळा व्ह्यू आहे. मला वाटतं इथे बहुतेक ह्या पाईपाद्वारे इथं पाणी येत असेल सगळीकडून साईडने पावसाचं. म्हणजे मित्रांनो, आश्चर्याची एवढी गोष्ट आहे की हा आजूबाजूचा सगळा डोंगर आहे, हा वाला सगळा डोंगर फोडून ते डोंगराच्या मधोमध मंदिर बनवलं आहे त्यांनी. खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. पावसाळ्यात नक्की एकदा व्हिजिट करा तुम्ही, मला देखील खूप आवडलं आहे. हे बघा, मी तुम्हाला साईडचा सगळा मंदिराचा व्ह्यू दाखवतो. खूप सुंदर असं हे व्ह्यू आहे. अजून काम चालू आहे, मला वाटतं 2-3 महिन्यात काम पूर्ण होईल. त्यानंतर आपण परत एकदा व्हिजिट करूया असं नवीन नवीन मंदिरा परत नवीन नवीन भागांमध्ये. हे बघा, इथे बघू शकता तुम्ही. हा हा सगळा बघितला असेल तुम्ही. इथून मला वाटतं इथे, हे बघा, हा पाईपद्वारे इथून पाणी येत असेल, आणि इथे आणि हे वरती सगळा डोंगर भाग ह्या डोंगरातून. हे बघा, इथे सगळं डोंगर फोडून म्हणजे मंदिर बनवलेलं आहे. मित्रांनो, खरं सांगायचं झालं ना, मंदिर खूप सुंदर आहे, शांत वातावरण आहे, मला खूप आवडलं आहे. आजूबाजूला बघू शकता तुम्ही म्हणजे कसं डोंगरामध्ये हे मंदिर बनवलेलं आहे. झालंय, थोडंच काम बाकी आहे. मला वाटतं मी परत नेक्स्ट मंथला व्हिजिट मारेल, बघेल किती बाकी आहे काय. खूप सुंदर मला आवडलं हे होनाई देवीचं मंदिर. आपण आता आतमध्ये जाऊ, आतमध्ये देखील दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने म्हणजे मंदिर आतून वगैरे बनवलं आहे. थोडं काम बाकी आहे तरी बाबा आपण जाऊया. सो तुम्ही तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा. नो, आपण आता आतमध्ये जातो आहे. आतमध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला दाखवतो साईडचं आजूबाजूचा परिसर. ते बघितलं असेलच, इथे बघा, इथे मला वाटतं कळस वगैरे काहीतरी येणार आहे. सो आपण आता आतमध्ये जाऊया. ही मंदिराच्या सुरुवातीला एक घंटा देवीची.
आतमध्ये जाऊया. इकडे बघू शकता तुम्ही, हे देखील कलाकृती केलेलं आहे लेण्यांचं. इथे एक आहे. सो आता आतमध्ये आपण जाऊया. हे असं सुंदर असं हे मंदिर आहे मित्रांनो. मला वाटतं मंदिराची स्थापना झालेली आहे, अजून खूप सारं काम बाकी आहे. हे बघा, इथे मला वाटतं पेंट वगैरे केल्यावर किती सुंदर असं वातावरण आणि कसं मंदिर दिसेल काहीच तुम्हाला दाखवणार. मी पूर्ण डिटेल दाखवणार आहे. हे बघा, गुणाई देवीचं मंदिर आहे, गुणाई देवीचं. इथे साईडला बघू शकता तुम्ही. हे बघा, शंकराचे पिंड देखील आहे इथे. खूप सुंदर आहे मित्रांनो. आवडलं तुम्हाला देखील यायचं असेल तर मी ॲड्रेस वगैरे सगळं व्हिडिओच्या लिंकमध्ये देईलच. मला देखील खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. मला सर्वात जास्त अजून हे पूर्ण झाल्यावर बघायचं म्हणजे कसं वाटेल काय सगळं. आणि हे आपली गुणाई देवीची मूर्ती देखील आहे, आणि इथे शंकराचे पिंड देखील आहे. तर मित्रांनो, हे एक सांगू इच्छितो मी, म्हणजे खूप सुंदर असं मंदिर आहे, तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. मला तर खूप आवडलं आहे, तुम्ही देखील या. धामणी गावामध्ये हे मंदिर आहे, तासगाव तालुका येतो इथे आणि सांगली जिल्हा. सो नक्की एकदा व्हिजिट करा मित्रांनो. आणि मी या मंदिराचं काम पूर्ण झाल्यावर देखील तुम्हाला एक छोटा व्हिडिओ टाकेल तुमच्यासाठी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिजिट आता पावसाळ्याद्वारे होणारच आहे. पावसाळा चालू झाल्यावर भटकंती होतेच. सो मित्रांनो, जाऊया आपण आता. तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आज मंदिराच्या आजूबाजूचा परिसर कसा वाटला ते देखील सांगा.